सर क्या क्या मांगे आपने सर? आज माननीय वित्त मंत्र्यांनी जो जी बैठक बोलवली होती महाराष्ट्राच्या वतीने काही मुद्दे मी त्या ठिकाणी मांडले आहेत। विशेषतः मी भारत सरकारचा आभार व्यक्त केला आहे की भारत सरकारने एक नवीन योजना चालू केली 1,00,000 कोटी रुपयाची की ज्याच्यामध्ये 50 वर्ष इंटरेस्ट फ्री लोन ते स्टेटला देत आहेत। महाराष्ट्राला यावेळेस सगळ्यात जास्त पैसा त्यातनं जवळजवळ 6,800 कोटी मिळालाय आणि मी त्यासोबत त्यांना विनंती केली की अजून 3,000 कोटी आम्ही मागितलेले आहेत ते तुम्ही द्यावेत आणि मला अपेक्षा आहे की ते देखील केंद्र सरकारच्या वतीनं मिळतील। त्याशिवाय मी त्यांना एक अजून विनंती अशी केली आहे की जे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत याच्याकरता जे लँड ऍक्विजिशन करावं लागतं त्याला कुठली बँक लोन देत नाही आणि म्हणून त्याकरता एक भारत सरकारने स्कीम तयार करावी की जर त्याला लोन मिळालं तर ते वायबल प्रोजेक्ट असतात त्यामुळे ते लोन परत करणं सोपं जातं आणि म्हणून त्याही संदर्भात मी त्यांना मागणी केलेली आहे। दुसरं जीएसटीच्या संदर्भात कालच 2,000 कोटी आपल्याला रिलीज केले आहेत आणि आता आपले सगळे ड्यूज रिलीज झाले आहेत। केवळ आता सीएजीनी जे ऑडिट करायचं आहे ते ऑडिटचे पैसे बाकी आहेत ते जवळजवळ 12,000-13,000 कोटी असतील ते ऑडिट झाल्याबरोबर ते देखील आपल्याला मिळतील तर त्याच्यामुळे त्याही संदर्भात मी त्यांचे आभार मानले की कालच त्यांनी आपल्याला पैसे त्या ठिकाणी दिलेले आहेत। दुसरं पूरक पोषण आहाराच्या संदर्भात मी अशी विनंती केली आहे की आता जे रेट्स आहेत त्याचे ते 2017 आहेत त्यामुळे ते रेट्स वाढवले पाहिजेत ही विनंती केली आहे। दुसरं डिझास्टरच्या संदर्भात एनडीआरएफचे जे निकष आहेत ते बदलले पाहिजेत आणि विशेषतः सततचा पाऊस हा देखील एनडीआरएफच्या निकषात बसला पाहिजे याची देखील मागणी केली आहे। रोड ग्रँट्सच्या संदर्भात महाराष्ट्राला सगळ्यात जास्त पैसे मिळाले आहेत पण त्याच्यामध्ये अजून वाढ व्हावी कारण आम्ही अतिशय वेगाने विकास करतोय आणि वेळेत पैसा खर्च करतोय तर त्याही संदर्भात काही मागण्या केलेल्या आहेत। या व्यतिरिक्त इतरही काही मागण्या ज्या महाराष्ट्राच्या हिताच्या होत्या त्या सगळ्या मागण्या मी त्यांच्याकडे केल्या। सर गेल्या 2 वर्षांमध्ये जे आधीचे अर्थमंत्री होते ते आलेले नव्हते मात्र आज तुम्ही हजर होतात महाराष्ट्राला नक्की फायदा होईल याचा? फार फायदा होईल असं मला वाटतं आणि निश्चितपणे आम्ही ज्या मागण्या केल्या त्या अतिशय त्यांनी पहिल्यांदाच वित्तमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आपण ज्या काही मागण्या करतात त्या आम्ही गांभीर्याने घेतो आणि आम्ही त्याच्यावर निश्चित कारवाई करू। असं आहे की आता कोर्टात केस चालली आहे कॉन्स्टिट्यूशन बेंच पुढे चालली आहे पण आम्ही राज्याच्या वतीनं बैल हा पळणारा प्राणी आहे त्याचा संपूर्ण अभ्यास तिथे सादर केला त्यामुळेच मला असं वाटतं की केस पॉझिटिव्ह होईल पण आज त्याच्यावर बोलणं याकरता योग्य नाही आहे की अजून कॉन्स्टिट्यूशन बेंच पुढे आहे। आज माननीय फायनान्स मिनिस्टर महोदयाने एक बैठक ली जिसमें महाराष्ट्र की ओर से कुछ चीजें मैंने रखी। विशेष रूप से मैंने भारत सरकार का इसलिए अभिनंदन भी किया है कि उन्होंने 1,00,000 करोड़ की कैपिटल ग्रांट की स्कीम निकाली है जिसमें 50 इयर्स का इंटरेस्ट फ्री लोन वो दे रहे हैं और महाराष्ट्र को इसमें सबसे बड़ा फायदा हुआ है। करीब 6,800 करोड़ महाराष्ट्र को मिले हैं और हमने 3,000 करोड़ रुपए और 2,900 करोड़ का एक और प्रस्ताव दिया है। मेरी अपेक्षा है कि वो भी आपको प्राप्त होगा। इसके साथ साथ जीएसटी कंपेंसेशन का भी करीब करीब पैसा महाराष्ट्र को मिला है, कल ही 2,000 करोड़ रुपया मिला है। अभी जो सीएजी ऑडिट है वो ऑडिट होने के बाद और 13,000 करोड़ रुपया हमको मिलेगा तो उसमें भी भारत सरकार ने काफी हमको मदद की है। मैंने इसके साथ साथ कुछ और मांगे की है, विशेष रूप से जो पूरक पोषण आहार है इसमें 2017 के रेट से वो बढ़ाया जाए ऐसी एक मैंने मांग की है। एनडीआरएफ में अभी चूंकि क्लाइमेट चेंज के कारण कुछ चीजें बदली है, जैसे 65 मिलीमीटर बारिश की जगह 7-8 दिन बारिश आती है और किसानों की फसल बर्बाद होती है तो इसलिए उसको भी उसमें शामिल किया जाए, ऐसी भी चीजें मैंने रखी है। एक चीज और मैंने रखी कि लॉजिस्टिक्स के लिए केंद्र सरकार विशेष रूप से मदद करे, इस संदर्भ में भी एक बात मैंने रखी हुई है। इसके साथ साथ उद्योग बड़े पैमाने पर आ रहा है तो उद्योगों को भी जो छोटे उद्योग है हमारे एसएमईज जो है उनका जो प्रोविडेंट फंड ग्रांट्स अगर उनको हम दे तो ज्यादा बड़े पैमाने पर रोजगार तैयार होगा, इस प्रकार की कई मांगे मैंने रखी है। दोन मागण्या महत्त्वाच्या मी या निमित्ताने ठेवलेल्या आहेत। एक की आता येणाऱ्या बजेटमध्ये कारण कोविडमध्ये आपल्या सप्लाय चेन्स डिस्टर्ब झाल्यात त्यामुळे सप्लाय चेन पूर्ववत करण्याच्या दृष्टीनं लॉजिस्टिक्स करता मोठ्या प्रमाणात ग्रांट्स दिल्या पाहिजेत आणि दुसरं आता मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे आणि एसएमईजला जर आपण त्या गुंतवणुकी करता त्यांचे जे काही प्रॉव्हिडंट फंड वगैरे याची ग्रँट दिली तरी गुंतवणूक अधिक प्रमाणात वाढेल आणि रोजगारही वाढेल अशा दोन सूचना देखील मी केल्या। सर मुख्यमंत्री उद्या गुवाहाटीला जात आहेत, नवीन सरकार तुमचं स्थापन झालं, सगळे आमदार देखील जात आहेत, आई कामाख्याचा आशीर्वाद घ्यायला जात आहेत, त्यामुळे
निश्चितच मला असं वाटतं की आशीर्वाद मिळालाच आहे, पुढेही मिळेल.